नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे पर्यावरणाच्या या सेशनमध्ये बघा पर्यावरण हा टॉपिक तुम्हाला राज्यसेवा पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांना आहे एम पी एस सीची जी आहे तिथे पर्यावरण अत्यंत महत्वाचं आहे दुसरं तांत्रिक सेवा जी आहे राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पर्यावरण हा विषय आहे त्याच्यानंतर मग इतरमध्ये ग्रामसेवक असेल किंवा पशुसंवर्धन सारखे जे पेपर होत आहेत जिथे जिथे कृषी आहे ना त्याच्याशी निगडीत हा विषय आहे कृषी व पर्यावरण किंवा भूगोल व पर्यावरण या संबंधी जो जो सिलेबस आहे तिथे तुम्हाला मृदा प्रदूषण हा विषय असतो आणि आज आपल्याला मृदा प्रदूषणावरचे काही महत्वाचे मुद्दे बघायचे आहेत या व्हिडिओमध्ये पाणी आणि हवा याच्यासारखंच प्राण्यांना माती महत्वाची आहे मग मातीचं कार्य काय आहे वनस्पतींना आधार देणे त्यावर इतर सर्व सजीव अवलंबून असतात माती तयार होण्याची प्रक्रिया ही अत्यंत हळू आहे माती एक अपुनर्नवीकरणीय स्रोत म्हणून ओळखला लग जातो बघा अपुनर्नवीकरणीय पुनर्नवीकरणीय म्हणजे काय ज्याचं पुनर्निर्मिती होऊ शकते मातीची होऊ शकते मात्र इतकी स्लो आहे की त्याला आम्ही अपुनर्नवीकरणीय म्हणतोय म्हणून मग मृदेचं प्रदूषण कसं होणार नाही ते कसं नियंत्रणात राहील हे आमच्यासाठी गरजेचं आता तुम्ही म्हणाल मृदेचं प्रदूषण नेमकं कशामुळे होते त्याचे स्रोत कोणते आहे तर बघा जमिनीची भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्म याच्यावर चुकीचे वाईट परिणाम करणारे जे घटक आहे ना ते जमिनीची गुणवत्ता कमी करतात आणि ही जमिनीची गुणवत्ता कमी करणारी घटक म्हणजेच मृदा प्रदूषणाची स्रोत कशा कशामुळे होतं बरं मातीचं प्रदूषण मृदेचं प्रदूषण पिकावर फवारली जाणारी रासायनिक कीडनाशके आणि कीटकनाशकं जी जीविकाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी आम्ही वापरतोय आणि पुढे सिंचन अतिरिक्त सिंचन ते सुद्धा मृदेच प्रदूषण किंवा मातीचं प्रदूषण करत आहे आता याचे इफेक्ट काय होत आहेत मग रसायन कीडनाशक तणनाशक यासारखे घातक पदार्थ याच्यामुळे मातीची उत्पादकता कमी होती पहिला होता दुसरं याच्यामुळे मातीतील सूक्ष्म जीवांचा नाश होतोय मातीची रचना बिघडते मातीची सुपीकता बिघडते लोकांच्या चुकीच्या ज्या अनारोग्यदायी सवयी आहे ना त्याच्या त्याच्यामुळे सुद्धा मातीचं प्रदूषण वाढतं हे आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे कचरा असेल उष् विष्टा असेल याच्यामध्ये जे रोगकारक जंतू असतात याच्यामुळे सुद्धा माती दूषित होते त्या ठिकाणी पिकवलेला जो भाजीपाला आहे किंवा पिकं आहे त्यामुळे मनुष्य असेल पाळीव प्राणी यांना रोग होतात तुम्ही जे शहरी भाग आहे तिथे जवळपास त्या दूषित पाण्यावर वाढवलेला जर भाजीपाला तुमच्याकडून तुम्ही बघितला असेल तर निश्चितपणे घातक आहे पुढे विर विरघळण्याची विरघळणारे जे क्षार असतात त्याचं प्रमाण वाढत गेलं ना त्याला आम्ही क्षारता म्हणतो त्याला मातीची गुणवत्ता व उत्पादकतेवर याचा परिणाम होतो क्षारता वाढली गुणवत्ता कमी होती उत्पादकता कमी होती जास्त सिंचन झालं पृष्ठभागावर क्षार जमा होते त्याला आम्ही क्षारपट जमीन म्हणतो आणि ही माती जी आहे ही वनस्पतीच्या वाढीसाठी अयोग्य क्षारयुक्त माती आता माती सुपीक आहे की नाही कसं ओळखायचं किंवा त्याच्यासाठी कोणते निकष आहेत तिचं कमी मध्यम उच्च असे वर्गीकरण मातीची केलेली राष्ट्रीय स्तरावर ते आपण बघूया आणि याच्यावर प्रश्न या म्हणजे याला मातीमध्ये असलेले याच प्रमाण सेंद्रिय कार्बनच्या रूपात मोजला जाणारा जो नायट्रोजन उपलब्ध आहे तो झिरो पॉईंट पाच पेक्षा कमी असेल तर ती कमी सुपीक जमीन झिरो पॉईंट पाच ती झिरो पॉईंट पंच्याहत्तर असेल नायट्रोजनचं प्रमाण तर ती मध्यम आणि झिरो पॉईंट पंच्याहत्तर पेक्षा त्या ठिकाणी जास्त असेल सॉरी ती झिरो पॉईंट पंच्याहत्तर पेक्षा जास्त नायट्रोजन असेल तर ती कमी सुपीक त्याच्यापेक्षा कमी असेल झिरो पॉईंट पंच्याहत्तर पेक्षा तर ती जास्त सुपीक असं म्हटलेलं म्हणजे जसं जसं कमी होत जाईल याच प्रमाण झिरो okay. पॉईंट पन्नास ओके झिरो पॉईंट पन्नास पेक्षा जास्त असेल तर कमी सुपीक झिरो पॉईंट पंच्याहत्तर पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी जास्त सुपीक पुढे उपलब्ध नायट्रोजन जे आहे किलोग्रॅम नुसार त्या ठिकाणी आपण बघतोय दोनशे ऐंशी पेक्षा जास्त असेल कमी सुपीक दोनशे ऐंशी ते पाचशे साठ मध्यम आणि पाचशे साठ पेक्षा कमी असेल तर मात्र त्या ठिकाणी ती जमीन जी आहे ती जास्त सुपीक असते असं म्हटले गेलेलं आहे पुढे उपलब्ध फॉस्फरस आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी मापन केलं जातं अल्कलीयुक्त उपलब्ध पोटॅशियम जे आहे त्याचं मापन त्यानुसार जमिनीचा पोत ठरवलं जातं आता माती प्रदूषण आहे ते नियंत्रित कसं करायचं त्यासाठी उपाय कोणते पहिलं म्हणजे रासायनिक खतांचा वापर कमी करा जैविक खतं हिरवळीची खतं वापरा त्यानंतर कीटकांवर जैविक कीड नियंत्रक वापरून कीटकनाशकांचा वापर कमी केला जाऊ शकतो जैविका हा मुद्दा महत्वाचा हो आहे पुढे कचरा असेल शेण असेल त्याचा वापर बायोगॅससाठी करा वृक्षरोपण ही मातीची धूप रोखू शकतो बघा कंबाईन ग्रुप सीला प्रश्न आला होता की मातीची धूप नेमकी कोणकोणत्या कारणामुळे होते त्याच्यात एक जंगल तोड नावाचा एक ऑप्शन होता तर ते, ते रोखल्या गेलं पाहिजे आता पुढे येतं ध्वनी प्रदूषण प्रोडुशन। ध्वनी प्रदूषणामधला नॉईस हा शब्द आहे जो की लॅटिन आहे लॅटिन शब्द नावशिया याच्यापासून बनलेला हा शब्द आहे ज्याचा अर्थ आहे अनावश्यक किंवा अप्रिय आवाज ध्वनी त्याच्यामुळे अस्वस्थता येते चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीचा आवाज असं आपण ध्वनीला म्हणू शकतो आता बघा याच्यातही मग आवाजाचं रूपांतर गोंगाटामध्ये जेव्हा होतं का तेव्हा त्याचा प्राणी मानव पक्षी यांच्या श्रवण संस्थेवर प्रतिकूल परिणाम आहे आणि जगभरामध्ये आपण बघतोय जे ध्वनी प्रदूषण आहे याचा मानवी आरोग्यावर स्वास्थ्यावर एक वाईट परिणाम होतोय ते आम्हाला माहित असलं पाहिजे आता पुढचा हा प्रश्न येतो की ध्वनीचं एकक काय का आवाज हा मध्ये मोजला जातो हे लिहून घ्या डीसिबल डी स्मॉल आणि बी कॅपिटल आता गोंगाट कशाला म्हणणार तुम्ही ऐंशी डीबीच्या पुढे आवाज केला तर कारण याच्यामुळे श्रवण संस्थेला हानी आहे जागतिक आरोग्य संघटना शहरासाठी सुरक्षित आवाजाची पातळी किती माहिती पंचेचाळीस डीबी फक्त आंतरराष्ट्रीय मानांकानुसार पासष्ट डीबी पर्यंतचा आवाज हा ठीक आहे म्हणजे वेगवेगळे वेग या ठिकाणी पातळी आम्हाला दिसत आहेत मित्रांनो एम पी एस सी तुम्ही करत असाल त्याचा संपूर्ण कोर्स आपल्या एस टी आय आर सी पी एप्लिकेशनवर आहे ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे दुसरं महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेची तयारी तुम्ही करत असाल त्याचा सुद्धा संपूर्ण कोर्स या ठिकाणी या ऍपवर आहे ऍप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन डेमो लेक्चर्स बघा तिथे सगळे पीडीएफ तुम्हाला भेटणार आहेत त्याच्यावरचे लेक्चर्स भेटणार आहेत लाईव्ह सेशन त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत आता ध्वनी मानक कशाला म्हणतो आम्ही वेगवेगळे देश त्यांची स्वतःची ध्वनी प्रदूषणाची मानक आहे भारतामध्ये ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड बी आय एस यांनी औद्योगिक क्षेत्रातील दोन्हीची पातळी पंचेचाळीस ते साठ डीबी पर्यंत ठेवण्याची शिफारस केली आहे बघा पंचेचाळीस ते साठ डीबी औद्योगिक क्षेत्राचं व्यावसायिक सुरक्षा आणि औद्योगिक कायद्यानुसार सर्वत्र स्वीकारलेली मर्यादा पातळी ज्याला थ्रेशोल्ड लिमिट म्हणतोय आम्ही ती प्रतिदिन नव्वद डीबी नऊ तासासाठी व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य कायदा म्हणजे कोण कोणती पातळी सुचवते पंच्याण्णव डीबी चार तासासाठी शंभर डीबी दोन तासासाठी आणि एकशे पंधरा डीबी पंधरा मिनिटांसाठी मर्यादा त्याचे वर नाही नेता ना। पुढे आणखी एक मुद्दा आहे तुम्हाला माहिती आहे का C -C या अंतर्गत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्ड दिवसा भारताच्या दिल्ली चेन्नई कोलकाता बेंगलुरू मुंबई हैदराबाद कानपूर जयपूर यासारख्या भारतातील आठ प्रमुख शहरांमध्ये ध्वनी प्रदूषणाचे या संस्थेने सर्वेक्षण केले आणि त्यांना आढळलं की यस मर्यादा ओलांडली आणि असं बऱ्याच ठिकाणी होतय ज्याच्यामुळे ती वातावरण बिघडतय स्वास्थ्य बिघडतय आता डिसिबल आणि स्रोत याच्यावर याच्यावर प्रश्न आलाय राज्य सेवेलाही प्रश्न आलाय तांत्रिक सेवेला प्रश्न येईल श्वास आपण घेतो ना त्याचा आवाज किती असतो माहिती दहा डिसिबल कुजबुज एखादी ऐकली वीस ते तीस डिसिबल ग्रंथालयामधला आवाज तीस ते पस्तीस डिसिबल कमी आवाजला रेडिओ चाळीस ते पस्तीस ते चाळीस तुम्ही जनरल संभाषण करतायत पस्तीस ते साठ ऑफिसचा आवाज साठ ते ऐंशी रहदारी पन्नास ते नव्वद धावणारी मोटरसायकल एकशे पंधरा ते एकशे वीस जेट विमान मात्र बघा बघा आता सगळ्यात जास्त ध्वनी कुठून तयार होतो जेट विमान एकशे चाळीस ते एकशे पन्नास अंतराळ रॉकेटचे प्रक्षेपण एकशे साठ ते एकशे ऐंशी एक सर्वाधिक जिथे ध्वनी तयार होतो आहे पुढे आता ध्वनी प्रदूषणाची कारणं कोणती पहिला मुद्दा शहरी भाग तिथे ध्वनी प्रदूषण आहे तंत्रज्ञान कारखानदारी वगैरे तिथून दाट लोकवस्ती महानगर औद्योग उद्योग विमानतळ रेल्वे बस स्थानक इथे तुम्हाला माहिती ध्वनी प्रदूषण जास्त होते टी व्ही रेडिओ स्वयंपाकघरातली उपकरणं मिक्सर ग्राइंडर यासारखी घरगुती उपकरणं आणि फटाके दोन्ही प्रदूषणाला जबाबदार आहेत पुढे मग औद्योगिक क्षेत्रामध्ये अवजड यंत्रसामग्री त्याची उच्च गती तीव्रतेचा था आवाज तयार होतोय बांधकामाच्या ठिकाणची यंत्रे भोंगे स्वयंचलित वाहने तिथून ध्वनी प्रदूषण होते ध्वनी प्रदूषणाचे परिणाम काय सगळ्यात महत्वाचा आरोग्यावर परिणाम होतो शारीरिक मानसिक दोन्ही दृष्टीने पुढे मुलांचं जे शारीरिक आरोग्य आहे मानसिक आरोग्य ते बिघडू शकतं वृद्ध व्यक्ती रक्तदाब वाढून त्रास होऊ शकतो पुढे शारीरिक परिणाम आहे ज्यामध्ये श्रवणशक्ती कमी होते उच्च रक्तदाब आहे तणावाचे रोग आहे त्यानंतर वेदना मळमळ उलट्या हे सुद्धा ध्वनी प्रदूषणामुळे होऊ शकतं फॅक्टरीमध्ये काम करणारे लोक जर तुम्ही बघितले तर त्यांचे वर्तनात बदलले उदासीनता आहे चिडचिड आहे डोकेदुखी आहे चक्कर येणे आहे ध्वनी प्रदूषणामुळे हे शक्य आहे प्राण्यांमध्ये सुद्धा आपण बघतो की ध्वनी प्रदूषण नोंदवले जात आहे पुढे उद्योगामधील उच्च तीव्रतेचा आवाज असेल सुपरसॉनिक विमानाचा आवाज जेव्हा दीर्घ कालावधीसाठी चालू राहतो तेव्हा कायमचा बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो आता मग याला नियंत्रित कुठून करणार आम्ही तर पहिला म्हणजे उगम रोखला पाहिजे जिथे जिथून ध्वनी तयार होतोय ना तिथे कंट्रोल आणला पाहिजे गोंगाट करणारी साधनं असेल कंप करणारी कुशन घर्षण टाळण्यासाठी ग्रीशिंग वायलिंग योग्य सायलेन्सर वापरणे यासारखे बाबी हे प्रभावी मार्ग आहे पुढे योग्य ध्वनीरोधक भिंती बांधा दारे छतं बांधून कारखान्यातला आवाज कसा का कमी केला जाऊ शकतो तो बघा कारखान्यातले काम जे कामातले कामगार जे त्यांना इयर प्लग जर तुम्ही उपलब्ध करून दिली फायदा रेल्वे स्टेशन विमान तळ वगैरे या ठिकाणी निवासी संकुल बांधणं टाळाच जिथे आवाज आहे त्याच्यापासून दूर राहा पुढे सार्वजनिक ठिकाणी जे स्पीकर्स आहेत त्याचं नियमन करा पुढे इंजिनमधून आवाज कमी आला पाहिजे बस ट्रक कार यांच्या त्या ठिकाणी त्याच्या चाचण्या अनिवार्य केले गेल्या पाहिजे पुढे पर्यावरण संरक्षण कायदा त्याच्या अंमलबजावणी कठोर झाली पाहिजे हरित पट्टे विकसित व्हावेत विशिष्ट प्रजातीच्या वृक्ष लागवडीमुळे सुद्धा आवाजावर नियंत्रण मिळवलं जातं आता हरित पट्टी विकसित करण्यासाठी कोणत्या वनस्पती हा हा मुद्द, महत्वाचा मुद्दा आहे कडुनिंब बघा त्याचं वैज्ञानिक नाव ॲझॅडी रॅचा इंडिका ऑस्ट्रेलियन बाभूळ पुढे आंबा मॅग्निफेरा इंडिका आपण ज्याला म्हणतोय करंज पोंगॅमिया पिनाटा बांबू ड्रेंड्रॉक अॅल्मस स्वाप वड पिंपळ त्यानंतर उंबर यासारखे झाडं लावले तर नक्कीच आवाजावर त्या ठिकाणी कंट्रोल येऊ शकतं आता हा कायदा बघा नियम बघा दोन हजार सतराला नियम केले ध्वनी प्रदूषणा संदर्भात या नियमामध्ये काय सरकारने ठरवून दिलं की कोणत्या विभागामध्ये किती मॅक्झिमम ध्वनीची पातळी असू शकते राज्य सरकार रुग्णालय शिक्षण संस्था न्यायालय यांच्या सभोवतालचा परिसर हा शंभर मीटरचा परिसर जो आहे त्याला शांतता क्षेत्र म्हणून सूचित करू शकतं राज्य सरकार ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम हे नियम हवा अधिनियमांतर्गत चौकटबद्ध केलेले आहेत आणि ध्वनी प्रदूषण हा हवेच्या प्रदूषणाचा एक प्रकार मानला जातो आता याचे उल्लंघन जर केले तर मग या कायद्याअंतर्गत शिक्षा आहे ध्वनी प्रदूषणावर देखरेख करणारी नोडल एजन्सी हे त्या ठिकाणचं पोलीस स्टेशन आहे म्हणजे पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी पॉवर्स आहेत आता ध्वनी मानक काय ठरवून दिले या नियमानुसार रात्री आणि दिवसा उद्योग क्षेत्र रात्री पंच्याहत्तर दिवसा सत्तर व्यावसायिक क्षेत्र रात्री पासष्ट दिवसा पंचावन निवासी रात्री पंचावन दिवसा पंचेचाळीस मॅक्झिमम लिमिट या शांतता क्षेत्र पन्नास आणि चाळीस आता पुढचा मुद्दा येतो घनकचरा व्यवस्थापन जो की आपण पुढच्या मध्ये बघूया मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रातपत्रित तांत्रिक सेवेसाठी ही सिरीज महत्वाची आहे तुमची इच्छा असेल तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये सुचवा की पुढचे टॉपिक्स घ्यायचे का कारण की आपल्याला बऱ्याच गोष्टी घ्यायचे बघा आपलं घन कचरा व्यवस्थापनावरच लेक्चर आहे शाश्वत विकासावरच लेक्चर आहे त्यानंतर तुम्हाला इको लेबलिंग जे आपण म्हणतो ना ते घ्यायचंय पर्यावरणीय परिणामाचे मूल्यांकन आहे हरित लेखा परीक्षण आहे आंतरराष्ट्रीय अधिवेशन आहे करार पर्यावरण विषयक पाणी प्रदूषण आहे जलसंसाधन आहे विषयक महत्वाचे दिन शब्दसूची या सगळ्या बाबी बघायच्या नक्कीच आपण चांगला रिस्पॉन्स दिला चांगली व्ह्यूज दिले लाईक्स केल्या तर पुढचे लेक्चर सुद्धा आपण लवकरात लवकर तुमच्यासाठी आणूया थांबू धन्यवाद